बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीच्या अचलपूर परतवाडा शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे। झेंडा काढल्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला। घटनास्थळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शांतता राखण्याचा आवाहन केलं। त्यानंतर अमरावती जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे। त्याबरोबरच जातीय तेढ निर्माण केल्यास कडक कारवाईचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिलाय। अमरावतीला असेल किंवा अनेक ठिकाणी अशा घटना समोर येत आहेत, तर ह्या अनुषंगानं काही भोंग्यांबाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे का, किंवा या दंगलीसंदर्भात सध्याची काय परिस्थिती? नाही, आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे, आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्या बाबतीत आता स्थानिक पोलीस जो आहे तो त्यांना योग्य तो निर्णय घेतील। लूटमार केली, दगडफेक केली, अतिशय हिंसक माहोल होता, गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या अनुनयासाठी त्या मामला मोकळीक देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे। पोलिसांची ही कारवाई पक्षपाती आहे, त्या पक्षपाती कारवाईचा आम्ही निषेध करतो। या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे आणि त्यांनी CCTV फुटेज तपासून ज्यांनी तालिबानी दहशतवाद शहरामध्ये घडवला, अचलपूर शहरामध्ये घडवला, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।